रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये. जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत 20 मार्चला संपत आहे. मात्र 20 मार्चला रविवार असून 18 आणि 19 तारखेला सुट्टी असल्यानं विद्यमान पदाधिकारी आणि सदस्य मंडळासाठी 17 मार्च हा कार्यालयीन कामकाजाचा अखेरचा दिवस ठरणार आहे. यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना केवळ 9 कार्यालयीन दिवस कामकाजासाठी आहे. दरम्यान मुदत संपल्यावर 21 मार्चपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं राज्य येणार आहे. 8 मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य साधून शहरातील बेघर परिवारांना अवघ्या 1,300,000 चौरस फुटाच्या हक्काच्या घराचा ताबा स्नेहालय संस्थेकडून मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 33 सदनिकांचं लोकार्पण होत असून पुढील 2 वर्षात उर्वरित 265 घरं बांधून कुटुंबांना हस्तांतरित केली जाणार आहेत. हा प्रकल्प म्हणजे भारतातील निवारा हक्काच्या चळवळीतील सोनेरी पान आणि झोपडपट्टीमुक्त अहमदनगरच्या संकल्पाची पायाभरणी ठरणार असल्याचं स्नेहालय परिवाराकडून सांगण्यात आलं आहे. तारकपूर रोड ते सर्जेपुराला जोडणाऱ्या मनपाच्या नवीन रस्त्याला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या व रामवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीनं आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं आहे. त्यांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे. यासाठी महापालिकेनं लवकरात लवकर या नवीन रस्त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं असं निवेदनात म्हटलं आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन तयार केलं आहे. आता प्रभागांमध्ये महिलांसाठी ही स्वतंत्र भवनाची निर्मिती केली असून 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त या भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या भवनाच्या माध्यमातून प्रभागातील महिलांना एकत्र येऊन विविध धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे. तसंच महिलांना योगा करण्यासाठी भवन तयार केलं असून ओपन जिमचीही निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे. या माध्यमातून महिलांचं आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार आहे अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांच्याकडून देण्यात आली आहे. बुरुडगाव रोडवर उपमहापौर गणेश भोसले यांनी साकारलेल्या साई उद्यानाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे. तर बुरुडगाव रोड परिसरामध्ये महापालिकेचा कचरा डेपो होता. उपमहापौर गणेश भोसले यांनी हा कचरा डेपो हलवून या ठिकाणी नगर शहरातील विकसित भाग म्हणून ओळख निर्माण केली आहे. विकास कामांबरोबरच महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण करून वनराई निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. बुरुडगाव रोडवरील साई उद्यानात हिरवाई नटली आहे. लवकरच या उद्यानामध्ये नगर जिल्ह्यातील पहिला संगीत कारंजा बसवण्यात येणार आहे. उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेली वृक्षारोपण लोकचळवळ संपूर्ण शहरामध्ये महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये नगरसेवकांनी आणि नागरिकांनी पुढे येऊन राबवावी असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. यावेळी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.